देशात आज साजरा होणार पहिला अंतराळ दिन. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश. याच ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवासाठी 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित. 2000 नोटा बदलण्याची संधी. पोस्ट ऑफिस मार्फत आता रिझर्व्ह बँक बदलून देणार नोटा. फॉर्म भरून स्पीड पोस्टद्वारे नोटा बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाला पाठवण्याचं आवाहन. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार वाढीची शक्यता. 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार. ई पीक पाहणी ठरतीये डोकेदुखी. सर्व्हर डाऊन असल्यामुळे यासह नेटवर्क सुद्धा डाऊन असल्यामुळे ऍप बंद पडण्याच्या घटना. अपुरी व्यवस्था तरी सुद्धा ई पीक पाहणीचा अट्टहास का? शेतकऱ्यांचा सवाल. नाशिकमधून 12 सप्टेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा. दिल्ली आणि बंगळुरू मार्गे आंतरराष्ट्रीय सेवा. साताऱ्याच्या पिंपळवाडीमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. यावेळी जाती जातीमध्ये दरार पाडणाऱ्या विकृतांना बळी पडू नका. उदयनराजेंचं आवाहन. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. तर ही सदिच्छा भेट असून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याची चव्हाणांकडून माहिती. बदलापूर प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. तर आदर्श शाळा ही भाजपचा आणि आरएसएस विचारांची असल्यामुळे दबाव असाही मोठा आरोप. इक्बाल सिंग चहल हे गृह खात्याचे अपर मुख्य सचिव. तर बदलापूर प्रकरणानंतर आता सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती. अमेरिकेतील टेक्सासमध्ये 90 फुटी हनुमानाच्या पुतळ्याचं अनावरण. स्टॅच्यू ऑफ युनियन असं मूर्तीचं नाव. टेक्सासमधील शुगर लँड परिसरामध्ये मूर्तीची स्थापना.